वास्तव महाराष्ट्राचं। आपल्या जीवाची पर्वा न करता आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळवून दिल्याबद्दल शेतकरी नेते रुविकांत तुपकर यांच्यावर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव केलाय। यावेळी शेतकरी नेते रुविकांत तुपकर यांचे शेतकऱ्यांकडून फटाके फोडून जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलं। सोयाबीन कापसाला दरवाढ, पीक विमा, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक कर्ज यासह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रुविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत। एल्गार मोर्चा आणि त्यानंतर मुंबईतील जलसमाधी आंदोलन, त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात मुक्काम, आत्मदहन आंदोलनाच्या माध्यमातून रुविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवून दिली आहे। तर आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते। 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 16 जून रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत धडक देऊन AIC विमा कंपनीच्या 20व्या मजल्यावरील कार्यालयातून खाली उड्या मारू असा गंभीर इशारा देत त्या आंदोलनाची तयारीसुद्धा केली होती। दरम्यान या आंदोलनाच्या धसक्याने AIC पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील 50,756 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली। यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी तुपकर यांच्याकडे भेटण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी करत तुपकरांचे उत्स्फूर्त स्वागत केलं। यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर शेतकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचा तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। फर्स्ट महाराष्ट्र न्यूजसाठी आदेश कांडेलकर, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।